आता वारीच्या संदर्भातल्या काही बातम्या. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आज पाटस इथला मुक्काम आवरून ती उडवंडीकडे रवाना झाली. रोटीघाटातून ती पुढे मार्गस्थ झाली. तुकाराम महाराजांच्या पायी वारीतील अवघड वाट म्हणजे रोटीघाट. पावसाची रिमझिम आणि टाळ मृदुंगाच्या निनादात ही पालखी रोटीघाटामध्ये दाखल झाली. त्यामुळे रोटीघाटातील वातावरण जे आहे ते अगदी तुकोबामय झाल्याचं बघायला मिळालं. आपण बघतोय ही घाटातली रोटीघाटातली दृश्य अत्यंत नयनरम्य अशी ही दृश्य खरं तर. आणि टाळ मृदुंगाच्या गजरात तुकोबाचा जयघोष करत ही पालखी आता या अवघड वाटेनं पुढे सरकतीये. आळंदी पंढरपूर पालखी मार्गावर 20 फूट उंचीचे विठ्ठलाचे शिल्प शब्दशिल्प हे साकारण्यात आलेलं आहे. पंढरपूर तालुक्यातील चिंचणी इथं आत्मभान ट्रस्ट ते संदेश भंडारे यांच्या संकल्पनेतून हे शब्दशिल्प उभारण्यात आलेलं आहे. आगळ्या वेगळ्या रूपामध्ये साकारलेल्या विठुराया हे वारकऱ्यांचं आकर्षण ठरत आहे. सांगलीच्या एका भाविकानं पंढरपूरच्या विठ्ठलाला 5 किलो चांदीच्या विटा अर्पण केलेल्या आहेत. संजय गुरवनं सुमारे 3 लाख रुपये किमतीच्या चांदीच्या विटा आणि इंग्लंडची राणी एलिझाबेथची प्रतिमा असलेले चांदीचं नाणं हे मंदिर समितीला भेट दिलं आहे. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं देणगीदार संजय गुरव यांचा सत्कारही करण्यात आला.